ऐका, सगळ्या टाळकऱ्यांनो ऐका, काल झालेल्या मराठी राजभाषा दिनाचं औचित्य साधून तो दिवस आपण आज साजरा करत आहोत आणि त्यानिमित्त शुद्ध मराठी बोलण्याची स्पर्धा आपल्या चाळीत आयोजित करण्यात आलेली आहे आणि सगळ्या चाळकऱ्यांनी यात भाग घ्यायचा आहे. अहो काय तरी काय उगीच, आपण रोजच एकमेकांशी मराठीत बोलतो आणि काल झाला राजभाषा दिन, आज काय? काल ना महत्वाच्या कामानिमित्त मी मुंबईच्या बाहेर होतो, त्याच्यामुळे हा दिवस साजरा नाही करता आला. काय हो समीर भाऊजी, काही असता तुमचं? ए समीर गप बस, तुझं काय ऐकायचं नाही आम्हाला. हे बघ, सगळ्यांनी विरोध केलाय म्हणजे स्पर्धा कॅन्सल, कळलं? कॅन्सल कॅन्सल. अरे अरे, तो काय म्हणतोय त्याचं म्हणणं नीट सगळे ऐकून तरी घ्या आधी. समीर बोल तू. या स्पर्धेचा विजेता जर पुरुष असेल तर त्याला शर्ट पीस आणि पॅन्ट पीस देण्यात येईल आणि जर स्त्री असेल तर तिला कांजीवरम साडी देण्यात येईल. अय्या, जिंकणाऱ्या बाईला कांजीवरम देणार? मग मी तर नक्की भाग घेणार. समीर भाजी, आता तुम्ही एवढी स्पर्धा भरवताच आहात तर मग मी पण भाग घेते ना. भाग पण? राहुल पण भाग घेईल. बघितलंस, कांजीवरम म्हटल्याबरोबर तयार झाली स्पर्धेला. आता मी पण बघते ना कशी मिळते तिला कांजीवरम. समीर भाऊजी मी तयार आहे. मी पण तयार आहे आणि आमचं हे पण भाग्य. वा वा वा, छान छान छान. तर आपल्या या स्पर्धेचं परीक्षण आजी आजोबा करतील. चालेल चालेल. ऐका ऐका ऐका, सगळ्यांनी पुढील 10 मिनिटात चौकात जमायचंय, आपण लगेच स्पर्धा सुरू करतोय. अरे बापरे, लवकर आवरून घेऊया सगळं. आलो आलो, कपडे बदलून. हे 10 मिनिटं राहिलेत, चल 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 भागू. हे उचल सगळं, मला नको नाश्ता. चल पटकन 10 मिनिटं खाली जायचं आपल्याला. शोभा मी निघतो. कुठे? बुटीकला जायचं, उशीर होतोय. अरे असं काय करतोस, ऐकलं नाहीस का तू? स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आपल्याला, तुला सुद्धा भाग घ्यायचाय, कळला? शोभा मालक, मराठी भाषा दिन म्हणजे काय? मराठी भाषा दिन म्हणजे सांगू का तुम्हाला, मराठीतले एक खूप मोठे साहित्यिक होते, वि वा शिरवाडकर, म्हणजे त्यांना कुसुमाग्रज असंही म्हणतात. त्यांनी खूप उत्तम उत्तम कविता लिहिल्या, कादंबऱ्या लिहिल्या, नाटकं लिहिली. तर त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतात. त्यांच्या खूप कविता मी कॉलेजमध्ये असताना वाचलं होते, अजून लक्षात आहेत. ओळखलं का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, मुलावरती पाहून गंगामाई, पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिन पुरी सारखी 4 दिवसीत ना मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाली, भिंत खचली, चूल भिजली, होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापड्यांमध्ये पाणी थोडलं, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, चिखल गाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, खिशाकडे हात जातात हसत हसत दुखला, पैसे नकोय सर मला, थोडा एकटेपणा वाटत, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ मन. मालक तुमचं मराठी किती छान आहे, तुम्ही या स्पर्धेत भाग घेतलाच पाहिजे. मी आता म्हणते तुम्हीच जिंकाल, काय होतंय? तेच म्हणते मी. अहो म्हणजे मराठी बोलता येतं मला, पण तरी भीती वाटते हो, खूप वर्ष झाली ना आणि हल्ली वाचनाची सवय पण मोडली. अहो मालक प्रयत्न तर करा. नाही हो, बुटीकला जायचंय, कटिंगची बरीच कामं बाकी आहेत. मोन्या तू आज कामावर जायचं नाही, तू स्पर्धेत भाग घ्यायचा आणि हे बघ मी पण घेणार आहे. म्हणजे बाकीचे विषय माझे कच्चे असले तरी मराठी बरं बोलता येतं. तू लगेच पटकन बुटीकला फोन कर, सांग जमणार नाही म्हणून. शोभा पण अरे देवा, तर मोन्या 10 मिनिटं झाली, तर पटकन लवकर लवकर. मालक चला. मालक तुम्ही टेन्शन कशाला घेताय, मराठी तर बोलायचंय. अहो तेच टेन्शन आहे, बघा अहो सवयीनी ना दर 2-4 शब्दानंतर एकदा इंग्लिश शब्द बोलला जातो तो, म्हणून भीती वाटते. मालक तुम्ही काय बी काळजी करू नका, चला चला चला. समीर सगळे आलेत, आता स्पर्धेला सुरुवात कर. चला तर आपण आता स्पर्धेला सुरुवात करतो. अरे हो, महत्वाचा नियम सांगतो, एखाद्या वाक्यात
एक जरी हिंदी किंवा इंग्रजी शब्द असेल तर त्या व्यक्तीला बाद करण्यात येईल. आज फक्त आणि फक्त मराठीतच बोलायचंय. चला तर आता आपण सुरुवात करूया. हा हा हॅलो. समीर बाद झाला. समीर बाद झालात पण मदन लता आणि मन्या तुम्ही तिघही बाद झालात. कस काय आउट हा इंग्रजी शब्द आहे. अहो आजोबा पहिला डाव भूताचा असतो ना. ए भूताचा डाव चल चल बाजलो. जे जे बाद झाले जे जे हरले त्यांनी तिकडे जाऊन बसायचं. चला लवकर चला पण चल. बोल ना मोहन बोल. नमस्कार मोहन. अरे कामावर येतोयस ना? नाही आज मी वस्त्रालय कचेरीत येणार नाहीये. काय कुठे येणार नाही म्हणालास? वस्त्रालय कचेरी. तिकडे कशाला जातोय? आपल्या बुटीक मध्ये ये. आपण जे म्हणताय त्यालाच मराठीत वस्त्रालय कचेरी असे म्हणतात. तिथे मी आज येईन वाटत नाही. अरे मोहन तू नाही आला तर कटिंग कोण करणार? जी काय वस्त्रे काटछाट करायची असतील ती तुम्ही माझ्या घरी पाठवून द्या. नियोजित वेळेत काटछाट पूर्ण करून तुमच्यापर्यंत परत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. अरे मोहन तू काय बडबडतोय? इकडे ये मग बघूया काय ते. चल ठेवते मी फोन. धन्यवाद मोहन. अर्नस्ताच दूर. बघ बघ मोहन दादा किती छान मराठी बोलतायत. अंजू तुम्हाला काही कमी समजू नको कळलं ना. मग असं काहीतरी कर की दादाच्या तोंडून इंग्रजी शब्द येईल. बघच तुम्ही काय करतो ते. अहो किती छान मराठी बोलताय तुम्ही. काय मोहन कोणाचा होता फोन? कोणी संपर्क केला होता मोहन? आमच्या वस्त्रालय कचेरीत एक महिला कर्मचारी आहे त्यांनी संपर्क साधला होता. आणि काय रे मोहन रोज तू कचेरीला जाताना कुठल्या वाहनाने जातोस बरे? तुला काय करायचंय? तू का विचारतोय? वहिनी अहो मराठी भाषेची स्पर्धा निमूटपणे बसून कशी पूर्ण होणार? बोलायला लागेलच नाही तर काय? हे अंजली म्हणते ते बरोबर आहे. सगळ्यांना बोलावंच लागणार आहे. सांग ना मोहन कुठल्या वाहनाने जातोस बरे? याला कुठे माहिती आहे त्याला काय म्हणतात? राहुल मी कचेरीत जाताना दळणवळणासाठी ज्या वाहनाचा उपयोग करतो त्याला गतिप्रेरक दुचाकी असं म्हणतात. कुठल्या दळणाचं बोल? राहुल तू कसा जातोस? मी ते आपलं मी पायीच जातो बरे. असं कस? चौकातल्या स्थानकावरून त्या सार्वजनिक वाहनातून तू ये जा करतोस की नाही कचेरीत त्याला काय म्हणतात? वहिनी तुम्हाला माहितीये तर मग कशाला विचारत आहात? अरे वा रे वा मग तुला पण माहितीयेत ना की आमचे हे कशावरून ये जा करतात. मग तरी तू विचारलंस ना. आता सांग. अहो सांगा भाऊजी. राहुल तुला बोलावं लागेल ही स्पर्धा आहे. राहुल बरोबर आहे बोलच तू. बोल बोल बोल. हा राहुल साहेब आता का गप बसलाय? सांग की भानू बसणं जातो ना मराठी त्याला. राहुल आता कशी
थोड मोडली. माझ्या नवऱ्याला फसवायला निघालास काय? आता बाद झालास ना, चल उठ तिथे जाऊन बस. उठ. हा हा, तिकडे तिकडे जाऊन बसायचा. निघत. बस बस, हसता काय रे? माझ्या दी आऊट झाले तुम्ही सगळे. आला मोठा मोहनला अडकवणार. कशाला जायचं मोहन काकाला नडायला? झाला ना पत्ता कट झाला ना तुझं. थांबले राहिला मोहन एवढं शुद्ध मराठी कधीपासून बोलायला लागला यार? काय म्हणलं? गतीपे काय असतं ते गतीपेरक म्हणजे? पण मोहन बघ ना, पक्का छुपा रुस्तम निघाला. तू मस्त आश्चर्य पंडित असल्यासारखा फार 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 मराठी बोलतो. हे आयडिया, मी मोहन काकाकडे मराठीचा क्लास लाव. अधिक ज्या क्लास मध्ये फी भरले ना तिकडे जा वेळेवर. मदन काही झालं ना तरी बक्षीस तुझ्या, नाहीतर माझ्या घरी आलं पाहिजे. त्या मोहनच्या घरी नाही गेलं पाहिजे. अरे पण करायचं काय त्यासाठी? काहीतरी करावं लागलच. चला आता सगळ्यांनी बोललंच पाहिजे, त्याशिवाय स्पर्धा पूर्ण कशी होणार? माधुरी तू बोल ना काहीतरी. मला नाही बोलायचंय. असं कसं? स्पर्धेचा नियम आहे, प्रत्येकाने बोलायला हवं. हा मग तुम्ही बोला ना, मला नाही बोलायचंय. का ग? पाणी आल्यावर कशी जीभ चुरू चुरू चालते तुझी? आता का तातकिळी बसली? बरोबर बोललात पहिली, बोला. हे बघा, तुम्ही माझ्याशी आर्ग्युमेंट करू नका, मला नाही शोभाबाईंनी मुद्दाम केलात ना तुम्ही. युद्धात आणि प्रेमात ना सगळं माफ असत. माझ्याशी शोभाबाईंनी असं वागल्या ना त्या पण आउट झाल्या पाहिजे. वहिनी तुम्ही काहीच काळजी करू नका, कळलं ना? मी बघा आता काय करतो. तुम्ही काय करणार आहात? तुम्हाला मोहन भाऊजींनी कधीच आउट केलंय? त्या मोहनने मला आउट केलंय ना, आता मी बघा त्याला कसं आउट करतो. कसं? आम्ही ना काही गोष्टींची लिस्ट काढली, त्याला मराठीत काय बोलतात ना ते त्याला विचारायचं. गॅरंटी आहे, त्याला माहितच नसणार बघा तुम्ही. चालेल चला. आता फक्त तीन स्पर्धक उरले, शोभा, मोहन आणि अंजली. मोहन, अरे किती छान मराठी बोलतो रे तू, किती नवनवीन शब्द आहेत तुझ्याकडे. पण मोहन कसं कशाला काय काय म्हणतात हे तुला सगळं माहितीये? हो आमच्या सगळं माहितीये, तुम्हाला विचारा ना काय विचारायचं असेल. बर मग मला सांग मोहन, पेनला मराठीत काय म्हणतात? राहुल, लेखणी म्हणतात. मला सुद्धा माहितीये, कसले प्रश्न विचारतोस? मग बॉलपेनला काय म्हणतात? चेंडूक लेखणी. बल्ब बल्ब. भाऊजी मला सांगा, बल्बला काय म्हणतात? दिवा किंवा वीज गोलक. थांब, रेशन कार्डला काय म्हणतात? सीधा पत्रिका. करेक्ट आहे. हा करेक्ट आहे. विथाम, आता तुला अवघड प्रश्न विचारतो मी. चांगलं विचारतो. हा, सेल्फी स्टिकला काय म्हणतात सांग. स्वयं प्रतिमा खेचत दूरसंचालित दंडुका. हा तर वेगळं विचार रे. विचारा ना विचारा, अजून काय विचारायचंय विचारा. कॉटन ट्राउझरला काय म्हणतात? हा बोल. सुती कपड्याची विजार. काय यार अजून अजून पहिला विचारायचं. विचारा विचारा.
मी विचारते, मी विचारते, एकदम 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 कठीण विचारते. दादा मला सांगा, पासवर्डला काय म्हणतात? पासवर्ड. अग बात झाली इंग्रजी शब्द. अंजली बाद. पण मोन्या तुला उत्तर द्यावं लागणार आहे. हा पासवर्डला काय म्हणतात सांग. परवलीचा शब्द. हा बरोबर आहे. आता शेवटचे दोन स्पर्धक उरले, शोभा आणि मोहन. आणि आता जो कोणी ही स्पर्धा जिंकेल त्याला नंतर पारितोषिक देण्यात येईल. हो पण ते आता ठरणार कस? आता तुम्हाला दोघांनाही विषय दिला जाईल आणि त्यावर तुम्ही दोघांनी बोलायचं. बर बर. तू हर म्हणजे कांजीवरम मला मिळेल. हो शुभा, कांजीवरम साडी तुला तुलाच मिळायला हवी. माझी स्वतःची पण तशीच इच्छा आहे. एवढं मराठी कशाला बोलतोयस? मलाच कळत नाहीये का होत आहे शोभा. तुमचा पहिला विषय आहे महागाई. गेल्या वर्षी आपल्या देशात वस्तू व सेवा कर प्रणाली अस्तित्वात आलेली आहे. काय कसला कर? जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हा हा हा. शोभा वहिनी तुम्ही का गप्प बसला? तुम्ही बोला ना. हा बोला. बोला ना वहिनी, बोला बोला. बोलायलाच पाहिजे म्हणजे काय? बोला. हा मग तुम्ही बोललं पाहिजे. महागाई. मला माहित होत वहिनींना जमणारच नाही. हे पहा, तुम्ही शोभाला असं बोलू नका. तीही आपल्या भावना उत्तम मराठीत व्यक्त करू शकते. पण तुमच्या एवढं नाही दादा. मोन्या, ते सगळं तुझ्यामुळे होते. काहीतरी इंग्रजीत बोल ना. शोभा, मी खूप प्रयत्न करतोय पण माझ्या मुखावाटे मराठी सोडून इतर भाषेतला एक शब्द निघत नाहीये. मुद्दाम मुद्दाम करतोयस ना सगळं तू? मी जाते. ए मोहन जिंकला. शोभा सॉरी. शोभा प्लीज परत ये. शोभा आउट झाला. आउट झाला. मोहन बाद झाला आणि आजच्या मराठी भाषा गौरव दिनाची विजेती आहे शोभा म्हात्रे. बरोबर आहे. ये मोहन, तुझ्या बायकोला तू तुझ्या स्वतःच्या हातानं पारितोषिक दे.